आपल्या हिंदू शास्त्रामध्ये ग्रंथामध्ये असे छोटे छोटे उपाय सांगितले जे बघायला गेले ते अत्यंत साधारण आहेत, पण त्याचे फायदे चमत्कार ऐकून तुम्हीही हैराण व्हाल। तर जाणून घेऊया आपल्या प्रवेशद्वाराजवळ एक छोटासा तांब्याचा कलश ठेवल्याने काय होते। सर्वात पहिले सकाळी महिलांनी लवकर उठून दररोज स्वच्छ पाणी शिंपडून लादी किंवा फरशी पुसायची आहे। त्यानंतर जिथे तांब्याचा कलश ठेवणार आहे तिथे एक छोटीशी रांगोळी काढून तो कलश आपल्याला तिकडे ठेवायचा आहे। इथे मी एक छोटासा कलश घेतला आहे। जर तुमच्याकडे कुठलाही धातूचा तांब्याचा असेल किंवा पितळेचा असेल तुम्ही कुठलाही कलश घेऊ शकता। नंतर आपण घेतलेल्या कलशाला चंदन आणि हळदीचा टिका पहिला लावून घ्यायचा आहे, त्यानंतर त्याच्यावर कुंकू लावायचे आहे। तसेच त्या कलशाच्या आतमध्ये स्वच्छ पाणी भरून घ्यायचे आहे। त्या कलशामध्ये हळदी, कुंकू, एक सुपारी, एक रुपयाचा सिक्का, दुर्वा घालून घ्यायचा आहे। त्यानंतर कलशावर एक कोणत्याही रंगाचे म्हणजेच लाल, गुलाबी, नारंगी, पिवळ्या रंगाचे फूल ठेवून द्यायचे आहे। तर अशा प्रकारे आपला कलश तयार करून झाला आहे। हा कलश आपण रांगोळी काढली आहे त्यावर हळदी कुंकू वाहून नंतरच ठेवायचा आहे। त्यानंतर मी कलशाच्या बाजूला फुलांच्या वेगवेगळ्या पाकळ्यांनी इथे सजून घेतले आहे, त्यामुळे कलश अजूनही उठून दिसत आहे आणि छान आणि प्रसन्नही वाटते आहे। नंतर कलशाला धुपाने ओवाळून घ्यायचं आहे आणि नमस्कारही करायचा आहे। तसेच मी इथे उंबरट्यावर हळदीचे लेपनही केले आहे। तसेच उंबरट्याबाहेरही रांगोळी काढून घेतली आहे। हळदीचे लेपन केल्याने आपल्या घरामध्ये सकारात्मकता, सुखशांती, संपन्नता लाभते। तसेच आपल्या घरातील लोकांवर गुरुग्रहाचा प्रभाव अधिक अधिक मजबूत होतो। गुरुग्रह हा आपल्या करिअरसाठी, विवाहासाठी, प्रगतीसाठी मानला जातो, त्यामुळे त्या ग्रहाचा प्रभाव आपल्या परिवारावर होण्यासाठी हळदीचे लेपन दर गुरुवारी नक्की करा। आपल्या दरवाज्याच्या बाहेर तांब्याचा कलश भरून ठेवल्याने काय होते, जो कोणी व्यक्ती आपल्या घरी मुख्य दरवाजानेच येत असतो त्यावेळी काही लोकांच्या मनात नकारात्मकता ऊर्जा सकारात्मकता ऊर्जा घेऊन तो आपल्या वास्तूमध्ये प्रवेश करत असतो। अशामध्ये तुम्हाला सर्वांना असे वाटते की आपल्या घरामध्ये सुख शांती, जीवनात सफलता, वैभव प्राप्त होण्यासाठी आपल्या घराला नकारात्मकता ऊर्जापासून वाचवण्यासाठी तसेच ती ऊर्जा घराच्या बाहेरूनच नष्ट होण्यासाठी तांब्याच्या किंवा पितळ्याच्या कलशामध्ये आपण पाणी भरून ठेवायचे आहे। त्यामुळे तुमच्या जीवनात येणारे अडथळे, थांबलेली प्रगती, भांडण तंटे यापासून नक्कीच दूर राहाल।
या समस्यापासून दूर राहण्यासाठी हा उपाय तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणी भाऊ बहीण यासोबत नक्की शेअर करा. त्यामुळे तुमच्या जीवनात लक्ष्मीची कृपा अपार धन स्वरूपात प्राप्त होईल. दुसऱ्या दिवशी सकाळी तो तांब्याचा कलश उचलून तुम्ही एखाद्या झाडाला ते पाणी घालू शकतात आणि पुन्हा त्याच दिवशी नवीन पाणी भरू शकतात. जर तुम्हाला माझे अशा प्रकारचे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि माझ्यासोबत असेच कनेक्ट राहा. श्री स्वामी समर्थ.